निवडणुकीचा काळ आहे, मुख्यतः जर आपण बघितलं तर 2014, 2019 आणि 2024 तिन्ही निवडणुकीचं नेतृत्व महाराष्ट्रात तुम्ही केलं आहे. या तिन्ही निवडणुकीमधला अनुभव आणि काय सांगाल की कसं डिफरन्स होतं? नाही, मला असं वाटतं की प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते. 14 जी निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये एक प्रचंड होप होती लोकांना, कारण साधारणपणे एक घोटाळ्यांची मालिका लोकांनी बघितली होती आणि एक प्रकारचं एक निराशा की बाबा देशात काही चांगलं होत नाही अशा प्रकारची निराशा होती. आणि त्यातनं मोदीजी एका आशेच्या रूपेनं, एक होप म्हणून त्या ठिकाणी पुढे आले. त्यामुळे 14 वोटिंग हे होपला होतं, 19 जे वोटिंग होतं ते एका प्रूवन लीडरशिपला होतं. 19 जेव्हा मोदीजी पुन्हा निवडणुकीला सामोरं गेले त्यावेळेस लोकांनी डिलिव्हरी बघितली होती, बदललेला भारत बघितला होता, भारताची डिलिव्हरी सिस्टीम ही बदललेली बघितली होती. आणि आज 24 ज्यावेळेस लोक वोटिंगला जात आहेत त्यावेळेस लोकांना ही खात्री आहे की आता भारताला जगाच्या पाठीवरचा उत्तम देश बनवण्याचं काम कोणी करू शकतं तर ते मोदीजी करू शकतात. विकसित भारत जर कोणी तयार करू शकतो तर ते मोदीजी करू शकतात, कारण 10 वर्षामध्ये लोकांच्या मनामध्ये आता ही लीडरशिप पूर्णपणे त्या ठिकाणी त्या लीडरशिपने घर केलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की नॉर्मली 10 वर्षाच्या टेनियरनंतर जेव्हा एखादं सरकार वोटिंगला जातं तेव्हा एक मोठी अँटी इन्कम्बन्सी असते, बट परहॅप्स दिस इज द फर्स्ट इलेक्शन की जिथे एक प्रो इन्कम्बन्सी दिसते, जिथे लीडर करता तेवढंच प्रेम दिसतं आहे, लीडर करता तेवढीच उत्कंठा दिसते आहे, लीडरला वोट करण्याकरता तेवढीच आतुरता दिसते आहे. सो मला असं वाटतं की हा एक महत्त्वाचा फरक आपल्याला या निवडणुकींमध्ये पाहायला मिळतो.